आजारावर संशोधन आणि उपचार करण्यासाठी निमी आय केअर ट्रीटमेंट आणि रिसर्च इन आयुर्वेदिया संशोधन आणि उपचार केंद्राची सुरुवात पुण्यात झाली आहे. नेत्रविकारांसाठी आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक क्षेत्राचा सुरेख मिलाफ साधणारे राज्यातील पहिल्या केंद्राचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आलंय. आपल्या आयुर्वेदाची परंपरा ही 5000 वर्षापूर्वीची आहे. आताच्या या मॉडेल मेडिसिन मध्ये जे काही आहे ते आयुर्वेदात जशाच तशा आहे, पण काही कारणामुळे आपण पारतंत्र्यात गेलोय आणि कुणावर तरी मात करायची होती म्हणून आपलं आयुर्वेदात आयुष्य संप्रेक्ष गेलंय. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगळ्या दृष्टीने आयुष्याला नवीन जीवन देण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणूनच त्यांनी लगेचच आयुष आणि आयुर्वेद याचा विभाग वेगळा केलाय आणि त्यामुळे नवीन नवीन शोधाला सुरुवात झालीय. आयुर्वेदात काय आहे हे आता लोकांना समोर आलंय असं मत केंद्रीय आयुष मंत्री श्री आयुर्वेद किती वर्षांचा असेल मला वाटतं ज्या लोकांना माहीत नसेल तेच असे बोलतात. आपली जी परंपरा आहे आयुर्वेदाची 5000 वर्षापूर्वींची आहे आणि त्यामुळे आत्ताच्या या मॉडर्न मेडिसिनमध्ये जे जे काय आहे ते आयुर्वेदामध्ये सगळं तशाच तसंच आहे. पण काही कारणामुळे आपण पारतंत्र्यात गेलो आणि कोणाला तरी आपल्यावर मात करायची होती म्हणून आपला आयुर्वेद आणि आयुष्य सप्रेस झालं. त्यामुळे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजीने एक वेगळ्या दृष्टीनं आयुष्याला एक नवीन हे द्यायचा प्रयत्न केला, जीवन द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी लगेच सत्ता हातात घेतल्यानंतर आयुष आणि आयुर्वेद याचं मंत्रालयच वेगळं केलं आणि त्यामुळे आज जी स्थिती आज आयुष ज्या पद्धतीने पुढे चालू आहे नवीन नवीन शोध नवीन नवीन औषधं म्हणजे होतीच ती परंतु आपल्या याच्यापर्यंत आली नव्हती त्याची आज सुरुवात झालेली. आज स्पेशल स्पेशलिटी डोळ्यांचं स्पेशल स्पेशली हॉस्पिटल जे पवार साहेबांनी डॉक्टर पवारांनी केलं आहे त्यासु त्याच्यातला एक भाग आहे. आयुर्वेदात काय आहे हे स्पष्ट या प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांच्या डोळ्यासमोर येणार आहे. ज्या पद्धतीने आम्ही ॲलोपॅथीच्या माध्यमातून सर्जरी करतो त्या पद्धतीने आयुर्वेदाच्या माध्यमातून कुठचेही साईड इफेक्ट नसताना चांगल्या पद्धतीने हे काम करू शकतो हे डॉक्टरांनी दाखवून दिलेलं आहे आणि ते लोकसेवेसाठी आज हे हॉस्पिटल पदार्पण त्यांनी लोकांसमोर समर्पण केलेलं आहे लोकार्पण केलेलं आहे. डोळ्यांच्या विविध आजारांवर संशोधन आणि उपचार करण्यासाठी निमी आय केअर ट्रीटमेंट अँड रिसर्च इन आयुर्वेद नेत्र या संशोधन आणि उपचार केंद्राची सुरुवात पुण्यात झाली आहे. नेत्रविकारांसाठी आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचा सुरेख मिलाफ साधणारे राज्यातील पहिले केंद्राचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, डॉक्टर भूषण पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट सज्जद सय्यदसह शनाया शेख, पुणे प्लस.